नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद निखिल आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो डॉक्युमेंटबद्दल आतापर्यंत दोन ते तीन व्हिडिओ बनवून झालेत तरीसुद्धा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे डॉक्युमेंटबद्दल विचारणा मला वारंवार होत आहे है। तर त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवत आहे तर बघा व्यवस्थित बघा यानंतरनं तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटबद्दल तक्रारी कितीही मेसेज आले तरी मी तुम्हाला सांगणार सा नाही आहे त्यामुळे तुम्ही मन लावून एकदा हे डॉक्युमेंटचं नीट ऐकून घ्या तर बघा हे आहे सांगलीची सांगलीचे उद्या एकोणतीस तारखेला सांगलीचं जे आहे डॉक्युमेंट चेकिंग आहे आणि फिजिकल आहे तर त्यासाठी बघा तुम्हाला इथे दिसतंय मैदानी चाचणीसाठी पात्र सर्व उमेदवारांनी त्यांचे कागदपत्र पळताना आपल्याला हेच बघायचं मेन व्हिडिओमध्ये शारीरिक मोजमाप चाचणी पुरुष छाती आणि महिलांची फक्त उंची पोलीस अधीक्षक सांगली यांच्या कार्यालया येथील कृष्णा मॅरेज म्हणजे इथे होणार आहे तर बघा कुठे होणार आहे कृष्णा मॅरेज हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे बुधवार दिनांक एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला होणार आहे उद्या तर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून हजर राहायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्यासाठी नाही आहे तुमच्यासाठी आहे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे त्यांना अजूनही प्रॉब्लेम होत आहे तर बघा कोणतं कोणतं डॉक्युमेंट कंपल्सरी आहे तर यामधील तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आता पुन्हा एकदा बघा पहिला दहावी कंपल्सरी आहे दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट पदवी असेल तर असेल तर कंपल्सरी नाही आहे फक्त तुम्हाला कंपल्सरी आहे तुम्हाल ते दहावी दोन नंबर म्हणजे डोमासेल बऱ्याच जणांना डोमासेलचा प्रॉब्लेम होता तर ठीक आहे डोमासेलबद्दल बऱ्याच जणांना अडचण आहे तुम्हाला मग डोमासेलबद्दल तुम्हाला व्यवस्थित सांगतो तर डोमॅसेल कधीचं पाहिजे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस जी फॉर्म भरायची तारीख होती त्या तारखेच्या आधीच तुमच्याकडे डोमासेल पाहिजे आणि जे फॉर्म भरले त्यांच्यासाठीच आहे हे फक्त आणि डोमासेल जे आहे तुम्हाला ओरिजिनलच पाहिजे त्याचा झेरॉक्स वगैरे चालणार नाही बऱ्याच ना मुलांना आणखीन अडचण होती किंवा झेरॉक्स आहे माझ्याकडे ओरिजिनल नाही आहे तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे डोमॅसाल जे आहे ते कधीचंही चालेल त्याला काही वॅलिडिटी नसते म्हणजे हे काय एक्सपायरी होत नसतं डोमासेल त्यामुळे तुमचं डोमासेल कधीचही चालेल दोन हजारचं चा जरी डोमासेल असेल तुमच्याकडे आत्ता तरीही चालेल दोन हजार अठराचं असलं तरीही चालेल काहीही अडचण आहे फक्त तुम्हाला अट एकच आहे फॉर्म भरायची जी शेवटची तारीख होती त्या तारखेच्या आतील तुमच्याकडे डोमासेल पाहिजे पुढचं बघा महत्त्वाचं म्हणजे हे कंपल्सरी आहे आणि हे कंपल्सरी आहे म्हणजे कंपल्सरी त्याला गोल करून ठेवतो जन्मदाखला इथे बघा जन्मदाखला दिसतोय नसेल तरी चालेल काही अडचण नाही आहे तुमच्याकडे बोनाफाईड असतं बोनाफाईडवरती बोना बोना जन्मदाखला जन्मतारीख लिहिलेली असते किंवा तुमच्याकडे दोन नंबर म्हणजे एल सी एल सी पाहिजे आणि किंवा जन्मदाखला पाहिजे किंवा बोनाफाईड ह्या तिन्हीपैकी एक कोणताही तुम्हाला कंपल्सरी आहे सुद्धा कंपल्सरी आहे तर पुढचं जातीचा दाखला जर कास्ट असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे बऱ्याच जणांना अजून की एक प्रॉब्लेम आहे कास्ट सर्टिफिकेट कधीचं लागतं तर कास्ट सर्टिफिकेटसाठी काहीही मर्यादा नाही आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधीचंही असलं तरी चालेल परंतु तुमच्याकडनं असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वेगळं असतं आणि कास्ट व्हॅलिडिटी वेगळं असतं तुमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट असलं तरी चालेल पुढचं बघा खेळाडू प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे जे खेळाडू आहेत तुमच्याकडे प्रमाणपत्र हे आवश्यक आहे ते सुद्धा दोन हजार एकोणीसच्या आतीलच पाहिजे ते तुम्हाला तिथे पाहिजे म्हणजे पाहिजेच बघा महिला उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर महिला उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर ज्या महिलांना नॉन क्रिमिलियर लागू आहे त्यांना हे लागू आहेच तुम्हाला नॉन क्रिमिलियरसाठी पण सांगतोय नॉन क्रिमिलर वाल्यांचाच मेन मोठा गोल आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचं नियोजन आहे नॉन क्रिमिलर तुम्हाला जे लागतं दोन हजार एकोणीसच्या आतीलच पाहिजे ते एक्सपायर झालं तरी चालतं तुम्ही नवीन काढलं नसेल तरीही चालेल बरेच जण म्हणतात सर मी माझ्याकडे एक्सपायर झालेलं आहे म्हणून मी नवीन काढलं आहे त्यामुळे जुनं माझं हरवलं आहे तर ते नवीन जे काढलं आहे तुम्ही ते चालत नाही तुमचं फक्त जुनं जुनं दोन हजार एकोणीसचं एक्सपायर झालं असलं तरी तेच पाहिजे तुमच्याकडे सध्या तेच गरज आहे तीन वर्ष भरती घेतली नाही म्हणून तर ते तुम्हाला डॉक्युमेंट गरजेचं आहे आणि ते तुम्ही नसेल तर ते तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते झेरॉक्स चालणार नाही ओरिजिनलच पाहिजे दुसरं बघा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बघा संबंधित हे सुद्धा कंपल्सरी आहे ज्यांना पाहिजे त्यांना मुलांना पण को नॉन क्रिमिलियर लागतं म्हणजे लागतंच संबंधित जात प्रवर्गाचा दावा करण्यासंबंधी प्रवर्गाचे विधी जात प्रमाणपत्र किंवा हे काही गरज नाही आहे नॉन क्रिमिलियरमध्ये ह्यालाच उन्नत हे नॉन क्रिमिनल महत्त्वाचं आहे मग तुम्हाला सांगितलं हे जे नव्वं आहे ते नॉन क्रिमिनलसाठीच आहे दुसरं काहीही नाही आहे बघा दहावं समांतर आरक्षण महिलांसाठी हे कंपल्सरी आहे तुम्हाला तीस टक्के आरक्षणचं ते तुम्हाला पाहिजे ते पाहिजेच अकरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरा नंबर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बघा अकरा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता मी व्हिडिओसुद्धा बनवला होता तरीसुद्धा बऱ्याच जणांना शंका होती माझ्यावरती किंवा खरंच चालतं का मी तर न यल एम व्ही ऑर इथे बघा ऑर लिहिले ऑर ऑर तुमच्याकडे एल एम व्ही टी आर एल एम व्ही टी आर दोन्हीपैकी एक परवाना पाहिजे म्हणजे पाहिजेच फक्त ते इथे तुम्हाला तारीख दिलेली नाही या तारखेच्या आतील पाहिजे किंवा या तारखेच्या नंतरचं पाहिजे तर तुमच्याकडे एल एम ई किंवा एल एम ई टी आर असेल तर तुम्हाला तिथे ॲ ॲडमिट देतील ॲडमिशन देतील पुढील कारवाईसाठी ठीक आहे ओळखपत्र ओळखपत्र बघा काय काय लागतं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा वाहन परवाना कोणताही चालेल काही अडचण नाही आहे ओळखपत्र असेल तरी चालेल किंवा येतं पण हे कंपल्सरी आहे हे कंपल्सरी आहे हे कंपल्सरी आहे हे कंपल्सरी आहे बरेच कंपल्सरी आहे त्यामध्ये डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे तर पुढचं बघा सहा आयडेंटिटी फोटो सहा आयडेंटिटी फोटो पण तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि लेखी प्र ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड असेल तरी चालेल ऑनलाईन आवेदन अर्ज नसेल काही अडचण नाही आहे ऑनलाईन आवेदन अर्ज बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे हा सुद्धा मला बरेच मेसेज येतात ऑनलाईन आवेदन अर्ज निघत नाही आहे मान्य आहे मला तीन वर्ष झालं भरती आहे तुम्ही ते थे सांभाळून ठेवू शकत नाही किंवा ठेवू शकला नाहीत तर तुमच्याकडे आवेदन अर्जाची प्रिंट नसेल तरी काही अडचण नाही आहे फक्त तुमच्याकडे ॲडमिट कार्ड तरी असणं गरजेचं आहे ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जाणं शक्य असेल तर तेच घेऊन जा तुम्हाला तेच महत्त्वाचं आहे तर आवेदन अर्ज असेल तर घेऊन जा असेल तर काही अडचण नाही पुढचं बघा दिनांक एकोणतीस रोजी म्हणजे हे सर्व जे डॉक्युमेंटची लिस्ट होती ती तुम्हाला मी झालेली आहे पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित बघा एक नंबर दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट दोन नंबर पदवी जर असेल दिली असेल तुम्ही बाबा ती तीन नंबर जन्मदाखला जी कंपल्सरी आहे तुम्हाला जन्मदाखला किंवा बोनाफाईड किंवा मी तुम्हाला सांगितलं एल सी यापैकी एकही चाले पण कंपल्सरी आहे हे एक डॉक्युमेंट कंपल्सरी आहे दोन नंबर हे कंपल्सरी आहे तीन नंबर हे कंपल्सरी आहे आणि चार नंबरवरील जातीचा दाखला जर असेल तर हे देखील कंपल्सरी आहे वैधता प्रमाणपत्र इथे बघा असल्यास आस दिले असेल तर घेऊन जा नसेल तर काही अडचण नाही आहे खेळाडू प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे म्हणजे एक दोन तीन चार आणि हे पाच पाच प्रमाणपत्र कंपल्सरी आहेत आणि हे नॉन क्रिमिलिअर हे सुद्धा कंपल्सरी आहे मुलांसाठी बघा इथे दिले आणि मुलांसाठी नॉन क्रिमिलियर इथे हे सुद्धा कंपल्सरी आहे आणि तुमच्याकडे महत्त्वाचं म्हणजे हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे जर चालकपदासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एल एम ई किंवा टी एल एम ई टी आर दोन्हीपैकी एक तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि शेवटी ओळखपत्र तुमच्याकडे एक पाहिजे आणि शेवटी ॲडमिट कार्ड किंवा अर्ज दोन्हीपैकी तुमच्याकडे दोन्ही पण पाहिजे खरं तर पण नसेल तर काही अडचण नाही आहे ॲडमिट कार्ड तर तुमच्याकडे हवं पाहिजेच तिसरं म्हणजे शेवटचं म्हणजे सहा आयडेंटिटी फोटो हे तुमच्याकडे असणारच त्याच्यात काही वादच नाही आहे तर मित्रांनो कोणाला आणखीन सुद्धा काही अडचण असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देईल आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे सांगितलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करायचं हे धावं पण कंपल्सरी आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा, करा। जय हिंद जय महाराष्ट्र